आपण छान दिसावे असं आपल्याला वाटतं ना. छान बूट, दफ्तर, कपडे, त्याचप्रमाणे आपलं अक्षर देखील सुंदर हवे. सुलेखन, सुलेखन म्हणजे सुंदर अक्षर. चांगलं अक्षर काढण्यासाठी चांगली रेषा व चांगले आकार काढता आले पाहिजेत. रेषा व अक्षरे काढताना त्यात नीटनेटकेपणा हवा. चला तर मग आज आपण शिकूया रेषेचा सराव. प्रथम आपण पेन्सिल व पट्टीच्या साह्याने आडव्या रेषा काढून घेऊया. या प्रकारे आडव्या रेषा आपण पट्टीच्या साह्याने काढलेल्या आहेत. आता आपण स्केचपेनच्या साह्याने या रेषेवर रेषा काढण्याचा सराव करूया. पट्टीच्या साह्याने काढलेल्या रेषेवर रेषा गिरवण्याचा आपल्याला सराव करायचा आहे. आता या प्रकारे सराव झाल्यावर आपण बिना पट्टीच्या साह्याने रेषा काढण्याचा प्रयत्न करूया. पाहिलं मुलांनो, पट्टीच्या शिवाय देखील आपल्याला चांगल्या प्रकारे आडवी रेषा काढता आलेली आहे. ह्या झाल्या आडव्या रेषा. याचप्रमाणे तुम्हाला उभ्या रेषा व तिरप्या रेषा गिरवण्याचा सराव करायचा आहे. सुरुवातीला पट्टीने काढून त्यावर गिरवण्याचा सराव करा व नंतर विना पट्टीच्या साह्याने काढण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे तुमचा उभी रेषा, आडवी रेषा व तिरपी रेषा काढण्याचा सराव होईल. त्यानंतर आपल्याला काही आकार गिरवायचे आहेत. जसे हे आकार तुम्ही तुमच्या घरातील किंवा शेजारी मोठ्या ताईकडून काढून घ्यायचे आहेत आणि त्यावर गिरवण्याचा सराव तुम्हाला करायचा आहे. असे वेगवेगळे आकार जे आपण रांगोळीत नक्षीकामात वापरतो असे आकार गिरवण्याचा सराव करायचा आहे. असे आकार जर तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही दुसऱ्यांकडून ते काढून त्याच्यावर गिरवण्याचा सराव करा. आणि अजून जास्त आकर्षक काढता येण्यासाठी तुम्ही आलेख कागदाचा वापर करायचा आहे. आलेख कागदाच्या चौकटीतील रेषांच्या मदतीने अगदी तंतोतंत तुम्ही या प्रकारे नक्षी काढू शकतात. ठराविक आकारातील नक्षी काढण्यासाठी तुम्हाला आलेख कागदाचा उपयोग होणार आहे. अशा प्रकारे विविध आकारांचे सराव तुम्हाला करता येतील. मुलांनो, आपण रेषा व काही आकार काढण्याचा सराव केला तर चांगले अक्षर येण्यासाठी जास्तीत जास्त सराव करून हाताला योग्य वळण देऊया. अक्षर सुंदर होण्यासाठी रेषांचा व आकारांचा व्यवस्थित सराव करू. चांगले टोक असलेली पेन्सिल वापरू. अक्षरांचा सराव दोन रेघी वहीत करू.
चला तर मग करूया सुरुवात सुलेखनाला.